पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता वैफल्यग्रस्त झाले आहेत किंवा महाविकास आघाडीचे नेतेही वैफल्याच्या ग्रस्तेतूनच आघाडी म्हणजे आताच्या राज्य सरकारवर विविध आरोप करतात असं मुख्यमंत्री म्हणतात, काय सांगाल? आम्हाला त्यांच्यावर आरोप करायची गरज नाही, त्यांचेच आमदार त्यांचेच मंत्री त्यांच्यावर आरोप करतात. वैफल्यग्रस्त कोण झालं तुम्ही खोटं सांगून अनेक आमदारांना फोडलं, ते आमदार त्यांच्या सत्तेमध्ये असलेले त्या आमदारांचं मत काय आहे ते फक्त समजून घ्या. वैफल्यग्रस्त आम्ही झालो नाही, वैफल्यग्रस्त भाजप झालेली आहे. सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. ऐन केन सत्ता कशी मिळेल आणि सत्तेतून माया कशी कमवता येईल, पैसा कसा कमवता येईल आणि पैशातून सत्ता कशी कमवता येईल, खोक्याचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही मानसिकता आहे ही त्यांची मानसिकता आहे, आमची नाही. मिलीमीटर पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती जाहीर होईल, ती घोषित होईल आणि शेतकऱ्यांना तो दिलासादायक निर्णय असल्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार सांगताय. खरोखरच शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरेल का? महाराष्ट्राचं सरकारच आणि देशाचं सरकार हे घोषणाबाद सरकार आहे. त्यांनी मागच्या काळात सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला 16 तास विद्युत देऊ, आम्ही शेतकऱ्यांच्या शेताच्या पंपाचं लाईन कापणार नाही. आज 16 तास का 8 तास पण लाईन दिली जात नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात कनेक्शन कापले चाललेत. हे शेतकरी विरोधी सरकार हे सातत्यानं आम्ही सांगतो आहे, पण घोषणा आणि मुख्य मुद्द्यापासून शेतकऱ्यांना तरुणांना गरिबांना डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न अमुख्यानं चालतो आहे. जेव्हा अंमलबजावणी, कारण की एक मन आहे की जे खोटाटी व्यवस्था असतं त्याचं जेवण जेवल्याशिवाय ते खरं ठरत नाही. हे राज्यातलं आणि देशातलं सरकार हे खोटारडं सरकार आहे. लोकहितापेक्षा स्वहितावर जास्त लक्ष घालणारं सरकार आहे आणि भाजपचीही प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे लाईन कापू नये असं सुद्धा सभागृहात सांगूनसुद्धा राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शेतकऱ्यांची लाईन मोठ्या प्रमाणात कापली जात आहे. तर या सगळ्या प्रश्नावर प्रामुख्यानं सरकारने बोलावं आणि शेतकऱ्यांची लाईन कापणं बंद करावं आणि कमीत कमी 12 तास तरी, 16 तास देत नाही तरी 12 तास तरी लाईन द्यावी, ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सातत्यानं करतो आहे. असलेले अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर बोलताना टीका केली आणि जीप खरं म्हणजे घसरली, ते बोलले की राहुल गांधी हे गंदगी आहे, अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं. आपण असं आहे, सूर्यावर किती थुकलं तर त्यांच्या तोंडावर ते पडेल, त्याची लायकी नाही. अशा लायकी नसणाऱ्या लोकांच्याबद्दलचं काही मत जाहीर करावं असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे लायकी नसणाऱ्या लोकांना जे काही मिळालेलं आहे ते भोगा फक्त काही काळपर्यंत. जनता त्यांचं सगळा पान उतार करणार आहे हे पुढच्या काळात पाहायला भेटणार. जिल्हा परिषदेची या क्षेत्रातून निवडणूक जिंकले होते कडूबाई खरात, विदर्भात पहिल्यांदाच या गावात येत आहे. भविष्यात कडूबाई खरात काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा बनेल का? एक बघा, त्या लोकगायिका आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार हे नवीन पिढीपर्यंत आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणारे ते व्यक्तिमत्व आहे. ती रस्त्यावर गाणारी आणि त्याच्या माध्यमातून 2 पैसे कमवून आपलं उदरनिर्वाह करणारी बाई होती. पण त्या बाईचं मी जेव्हा औरंगाबादला गेलो, छत्रपती संभाजीनगरला गेलो, त्यावेळेस आमचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे साहेबांनी माझी तिची ओळख करून दिली आणि त्या बाईनी आपल्या व्यथा मांडली की माझं घर अतिक्रमणमध्ये आहे, दरवेळेस महानगरपालिकेवाले पाडतात. आणि मग त्या काळात आम्ही एक निर्णय असा केला की अतिक्रमणपेक्षा त्या बाईलाच काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक 2 BHK घर घेऊन द्यायचं आणि 3 महिन्याच्या आत त्या बाईनं आम्ही घर घेऊन दिलेलं होतं. आणि म्हणून ती आमचा काँग्रेसचा प्रचार करावा असं नाही, पण बाबासाहेबांचा आंबेडकरांचा विचारच हा काँग्रेसचा विचार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊनच काँग्रेसने गेल्या 60 वर्ष या देशामध्ये कारभार केला आणि शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केलं. पण खोटे स्वप्न दाखवून देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि GST सरकार नवीन कायदा आणला आणि गरिबाकडून पैसे लुटायचे आणि मुढभर जे अदानी त्यांचे मित्र आहेत त्यांना देणं आणि त्यांना श्रीमंत करणं आणि सर्वसामान्याला लुटणं, हे जे काही व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे त्याच्यावर प्रखरतेनं कडूबाई विचार मांडतात. आणि त्याच्यामुळे जी काही वास्तविकता आहे, जी आज समाज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मांडली जात नाही, पण ही जी लोकगायिका आहे कडूबाई खरात,
ही आपल्या लोकवाणीतून आपल्या आवाजातून समाजाच्या समोर जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचं काम करते आहे आणि हाच काँग्रेसचा विचार आहे. त्याच्यामुळे वेगळा काँग्रेससाठी प्रचार करण्याची गरज नाही. अखेरी काँग्रेसच या देशाला पुढे नेऊ शकतं ही सर्वसामान्यामध्ये आता भूमिका स्पष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे कडूबाई खरातसारखे अनेक जी गरीब व्यवस्थेमध्ये जगलेली लोकं आहेत जगतात आहेत त्यांना आज काँग्रेसची आठवण यायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा काँग्रेस सत्तेत आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे कडूबाईंचं काम कडूबाई करतील, आम्ही पक्षाचा विचार मांडणारी आम्ही पक्षाविचार काम करू आणि जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे कडूबाई जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडतात आणि तो जनतेच्या हिताचा आहे आणि काँग्रेस पण त्याच विचारानं आहे. तुम्हाला काय वाटते मोकळ्या सुरू झाली? बिलकुल झालेली आहे. कारण की प्रलोभन देणं, प्रलोभनात कोणी आलं नाही तर त्याच्यावर ईडी आणि सीबीआयचा दबाव आणणं, खोटे आरोप लावणं, खोट्या केसेस करणं, ही जी पद्धत मोगलाईंची होती तीच मोगलाईची पद्धत मोगलांना विरोध करू करू सत्तेमध्ये आलेली ही जी पिलावड आहे भाजपची ती मोगलाईसारखी वागते आहे आणि देशातल्या सगळ्या व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते. आणि आज आपण पाहतो की ठाण्यामध्ये, मी मागच्या शुक्रवारला मी ठाण्यामध्ये आमच्या पत्रकार परिषद होत्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात आमची पत्रकार परिषद होती, मी ठाण्यात गेलो. तिथं मी पाहिलं की आमचे तिथले शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण त्यांना जीव मारण्याची धमकी आली, त्यांची रिपोर्ट घेतली गेली नाही. मग आमचं गिरीश कोळी नावाचा काँग्रेसचा कार्यकर्ता त्याला बेदम मारला गेलं, जीव मारण्याचा प्रयत्न झाला, तो गेला पोलीस स्टेशनला, त्याचे गुन्हे दाखल घेतले केले नाही. काल आपण पाहिलं त्या गर्भवती शिंदे नावाच्या बाईला पोटावर लात मारून तिचं काय त्यांनी हे केलं, तिचाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला नाही. आणि ही जी काही पद्धत चाललेली आहे, कायदा सुव्यवस्था आता सरकार आणि पोलीस प्रशासन या दोघांच्या मिळून जनतेला जेव्हा त्रास दिला सुरू झालेला आहे आणि म्हणून हे सगळं आपण जे चाललेलो आहो ते आता मोगलाईकडे चाललेलं हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.